पुस्तकातील आपली सहावी कविता घ्यायची आहे त्या कवितेचे कवी आहेत द वा धामणस्कर या कवितेमध्ये कवींनी मिरजू वस्तूंनाही सजीव प्राणीमात्रांसारख्या भावना असतात त्या संवेदनशील असतात हे आपल्या मनावर बिंबवले आहे तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन ह्या कवितेत कवीने केलेले आहे कारण बहुतेक माणसे वस्तूंना निर्ज समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात त्यांना कसे यात माणसांच्या कवीने या कवितेत भाष्य केलेले आहे ही कविता मुक्तछंद प्रकारातली आहे कवीने या कवितेत मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे या, रचने या कवितेतून रसिकांशी थेट संवाद कवीने साधलेला आहे आता आपण सगळ्यात प्रथम कवी परिचय पाहूया सहावी कविता वस्तू कवी आहेत द बा धामणस्कर भरून आलेले आकाश ह्या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे कवी द बा धामणस्कर यांचा जन्म एकोणावीसशे साठ प्रसिद्ध कवी भावोत्कटता चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत त्यांची कविता एकोणावीसशे ऐंशी साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत ही कविता मुक्तछंद ह्या प्रकारातील आहे कोणत्याही निर्जीव वस्तूंशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरात विविध प्रकारच्या वस्तू असतात उदाहरणार्थ टी व्ही गॅस मिक्सर फ्रीज झाडू यासारख्या अनेक वस्तू घरामध्ये असतात तसेच तुमच्या शालेय दप्तरात कितीतरी वस्तू असतात तुमचं दप्तर त्यातील वह्या पुस्तके पेन पेन्सिल कंपास खोडरबर मोजपट्टी अने आणि अशा अनेक वस्तू आपण त्या वस्तूंची फारशी काळजी घेत नाही वस्तूंची जागा बदलतो त्यांची आदळापट करतो म्हणून कवी म्हणतात वस्तू वापरताना त्यांचे मोल जाणले पाहिजे जपले पाहिजे वस्तूंविषयीचा कृतज्ञता भाव आपण जपावा अशी शिकवण कवींनी ह्या कवितेतून दिली आहे सगळ्यात प्रथम फलकावरील शब्दार्थ व वाक्प्रचार तुम्ही जाणून घ्यायचे आहेत फलकावरील त्यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे आता आपण कवितेला सुरुवात करूया वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नाही त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तूंचा वापर करत असतो त्या वस्तू वापरत असताना आपण त्यांची फारशी काळजी घेत नाही आणि म्हणूनच कवी आपल्याला त्या वस्तू कशा हाताळाव्यात कशा जपाव्यात हे सांगताना म्हणतात की कदाचित वस्तूंना प्राण नसेल पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये कारण वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो कदाचित वस्तूंना मनही नसेल परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो म्हणजेच वस्तू माणसासारख्या संवेदनशील असतात असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगतात ज्याप्रमाणे आपल्याला कुणी रागाने बोललं किंवा मारलं आपला संताप होतो आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो पण वस्तूंना मात्र भावना व्यक्त करता येत नाही आपल्यासारखंच दुःख कदाचित त्यांनाही होत असेल असं कवीला या ठिकाणी वाटतं पुढे कवी म्हणतात वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या निखालस म्हणजे खरे सेवक म्हणजे चाकर आणि बरोबरीचा मान द्या म्हणजे त्यांना आपल्यासारखा समान दर्जा द्या निष्कासित म्हणजे जागे भरून त्यांना हलवण्याची हमी द्या त्यांना आपल्या घरामध्ये अनेक वस्तू असतात त्या वस्तू खरं तर आपली सेवाच करत असतात त्याप्रमाणे एखादा चाकर सेवक आपली सेवा करतो त्याप्रमाणे त्या वस्तू पण आपली सेवा करत असतात आणि म्हणून लेखक म्हणतात की त्या वस्तूंनाही आपण समान दर्जा द्यावा बरोबरीच्या स्नेहभावाने आपण त्यांना सन्मान द्यावा वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते त्यांना तुमच्याबरोबरच राहायचं असतं तुमच्यापासून त्या स्वतःला वेगळे मानतही नाही कारण तुम्ही नसाल तर त्या वस्तूंनाही अर्थ नसतो आणि म्हणून त्या सतत तुमच्यासोबतच राहत असतात मला हवं तेव्हा त्या सेवेमध्ये असतात आणि म्हणून कवी म्हणतात की वस्तूंना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन त्यांना द्या हमी देणे म्हणजे आश्वासन देणे त्या ज्या जागेवर जा असतात त्या जागेवर जा त्या वस्तूंचं प्रेम जडलेलं असतं पुढे कवी म्हणतात वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह हो नंतरच्या काळातही ज्याप्रमाणे आपल्याला स्वच्छ राहण्याची आवड असते त्याप्रमाणे वस्तूंना देखील स्वच्छ राहण्याची आवड असते हे आपल्या हातांना लक्षात ठेवायला सांगा असे कवी इथे आपल्याला बजावतात कारण वस्तू हाताळताना आपले घानरडे हात त्यांना लागतात आणि म्हणून कवी म्हणतात की वस्तूंना घानरडे हात लावू नका त्यांनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते ही गोष्ट आपल्या हातांना लक्षात ठेवायला कवी सांगायला सांगतात वस्तूंना जीवापाड जपावं त्यांची काळजी घ्यावी क्वचित त्यांचे लाडही करावेत ज्याप्रमाणे आपल्या घरात जर एखादे लहान मुलं असेल तर त्या लहान मुलाची आपण काळजी घेतो त्याचे लाड करतो त्याप्रमाणे घरातील वस्तूंचे पण आपण लाड केले पाहिजे कारण भविष्य काळात ह्याच वस्तू आपली माया जिवाळा स्नेह प्रेम निरंतर जिवंत ठेवणार असतात प्रत्येक वस्तूशी आपला स्नेह एवढा जोडला गेलेला असतो की आपण हयात असलो किंवा नसलो तरी आपली आठवण म्हणून ती वस्तू जपून ठेवली जात असते आणि म्हणून भविष्य काळामध्ये ह्याच वस्तू आपली माया प्रेम स्नेह जिवंत ठेवणार आहेत असे कवी या ठिकाणी म्हणतात आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्कात घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा ज्याप्रमाणे माणसांचे आयुष्य संपते माणसाचे आयुष्य संपले की माणूस हक्काच्या घरात राहत नाही त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो तसेच वस्तूंचे आयुष्य संपते मग जेव्हा वस्तूंचे आयुष्य संपते त्यावेळेला आपण काय करतो आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो आणि हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा शाबूत ठेवावा म्हणजे कायम ठेवावा त्या वस्तूंविषयीची कृतज्ञता आदरयुक्त भावना आपल्या मनातून व्यक्त झाली पाहिजे असं कवीला त्या ठिकाणी वाटतं म्हणजेच वस्तूंचे आयुष्य संपल्यास म्हणजे उपभोगातून वस्तू बाहेर पडल्यानंतर ती फेकून न देता तिचा संग्रह केला पाहिजे त्यांना हक्काची जागा स्थान दिले पाहिजे वस्तूचे मूल्य संपले तरी त्या वस्तूंनी दिलेली जीवनात आपल्याला साथ विसरता कामा नाही कृतज्ञतेची भावना उरी ठेवून निरुपयोगी झालेल्या वस्तूचा वस्तूसंग्रहालयात आठवणीचा ठेवा म्हणून वस्तू ठेवली पाहिजे त्या वस्तूचे जतन आपण केले पाहिजे अशा प्रकारे कवींनी ह्या कवितेतून वस्तूंशी आपला स्नेह कसा जपावा त्यांच्याविषयीची कृतज्ञता भाव कसा जपावा याची शिकवण या कवितेतून दिलेली आहे पुढील तासाला आपण कवितेचा सलग भावार्थ पाहू त्याचप्रमाणे कवितेखालील स्वाध्याय आपण पाहणार आहोत धन्यवाद